स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर आम्ही गोळ्या झाडल्या. कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणीत कबुली. विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान चंद्रकांत पाटील. जिल्ह्यात 40 कोटी खरीप पीक कर्जाचं वाटप. अंशकालीन स्त्री परिचारिका पगाराविना. आणि 30 जून पासून समुद्र खवळण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा. आता पाहूया सविस्तर वृत्त. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी आणि सचिन अंधुरेने गोळीबार केला असं कळसकरनं सीबीआयने केलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत कबूल केलं. मागच्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यावेळी मला दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली कळसकरनं न्यायवैद्यकीय चाचणीत दिली. सीबीआयने 25 मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोळकर हत्या प्रकरणात अटक केली. फेब्रुवारी 2019 मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली. निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान होईल. आचारसंहिता 15 सप्टेंबरपासून लागू होईल असा अंदाज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पाटील म्हणाले की बऱ्याच उलथापालथ होणार असून महायुतीच्या 250 जागा निवडून येतील असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 2014 मध्ये 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं. यावेळीही 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यानच विधानसभा निवडणूक होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात फिर एक बार शिवशाही सरकार ही यात्राही काढण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाणार आहे. अब की बार 220 पार असा नवा नारा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या आधीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. जिल्ह्याला यंदा खरीप पीक कर्जाचं 181 कोटीचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 34,544 सभासदांना 40 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलंय. जिल्ह्यातील बँकांमधून कर्ज वाटप होत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाळ्यात शेती केली जाते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शेती उत्पादनं घेण्यासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचे निकष निश्चित करून दिले गेले आहेत. विकास सहकारी सोसायटीमार्फत ही कार्यवाही होते. सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला 185 कोटी 56 लाखाचं उद्दिष्ट होतं. 30,198 हेक्टर क्षेत्रावर कर्ज घेण्यात आलं. 82,861 सभासदांनी 269 कोटी 40 लाख रुपयाचं कर्ज वाटप झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचारिकांना गेल्या 4 महिन्यापासून पगारच मिळालेला नाही, त्यामुळे अंशकालीन स्त्री परिचर संघटनेने आज मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात अंशकालीन स्त्री परिचारिका काम करतात. त्यांना दर महिना 1,200 रुपये पगार दिला जातो. इतक्या तुटपुंज्या पगारावर काम करत असताना त्यांना मार्च महिन्यापासून पगारच देण्यात आलेला नाही, त्यामुळे अंशकालीन स्त्री परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांना निवेदन देण्यात आलं. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मुरडे या शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची 145वी जयंती प्राध्यापक मोहिते सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धस सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहिते सर यांनी केलं. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक धस सर यांनी माहिती सांगितली. मोहिते सर यांनी भाषण केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ कांबळे मॅडम यांनी केलं. कार्यक्रमात संस्थाध्यक्ष इप्ते सर, सचिव डफळे साहेब, सहसचिव धुमक सर, खजिनदार राजाभाऊ बैकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. पावसाचा जोर वाढता समुद्र खवळतो, उग्र रूप धारण करतो. यंदाही 30 जून पासून पावसाळ्यात समुद्राला उधाण येणार आहे. उधाणाच्या वेळी समुद्राच्या उंच लाटा अनुभवण्यासाठी अनेक जण किनाऱ्यावर गर्दी करतात. पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या 3 महिन्यात काही दिवशी समुद्राला उधाण येणार असून 2.5 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
या काळात किनारपट्टी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घ्यावी लागते, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याला भरतीमुळे उसळणाऱ्या या लाटांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. बाणकोट समुद्र किनारी 5 जुलै रोजी दुपारी 1:36, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12:55, हर्णे येथे 4 जुलै रोजी दुपारी 12:30, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30, 31 ऑगस्ट रोजी दुपारी 11:45, दाभोळ येथे 4 जुलै रोजी दुपारी 12:42, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12:23, रत्नागिरी येथे 4 जुलै रोजी दुपारी 12:37, 15 जुलै रोजी दुपारी 1:01, 3 ऑगस्ट रोजी रात्री 12:56, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11:59 मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 25 जून 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत आणि दापोली कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार विभाग संचालक डॉक्टर एस जी भावे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या समवेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. याच अनुषंगाने मंगळवार दिनांक 25 जून रोजी रोटरी स्कूल खेडच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत आणि भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदाम, काजू, नारळ, आवळा, चिंच, पेरू, आंबा यासारखी अनेक झाडे लावून पर्यावरणाचं रक्षण करण्यास उपयुक्त पाऊल उचललंय. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांनी शाळेमध्ये राबवण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील दस्तुरी आणि खारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने संगणक संच देण्यात आला. रोटरी क्लब लोटेचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर उत्तमकुमार जैन यांच्या माध्यमातून प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांच्या हस्ते हा संगणक संच येथे प्रदान करण्यात आला. आजचं युग हे संगणकाचं असून इथून पुढे जो संगणक साक्षर नसेल तो निरक्षर अशी नवीन साक्षरतेची व्याख्या बनेल, त्यामुळे प्रत्येक मुलाने याचा वापर करून ज्ञान संपादन करा. तसेच संगणकीय शिक्षण प्रणालीत त्यासाठी पूरक असं शैक्षणिक साहित्य आवश्यक असेल तर माझ्याशी संपर्क करावा, असे उद्गार प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी काढले. याप्रसंगी उत्तम कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी डॉक्टर झोडगे यांनी वैद्यकीय मदत केव्हाही आवश्यक असेल तर मी आपणास सहकार्य करेन असं सांगितलं. तसेच संस्थेच्या इतर सेवाकार्याची माहिती दिली. याप्रसंगी उत्तम कुमार जैन, संगणक तज्ज्ञ केदार कवळे, समाजसेवक आणि उद्योजक बाबासाहेब चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष तानाजी सावंत, केंद्रप्रमुख मुल्ला सर, पत्रकार सुरेश पवार हजर होते. शिक्षक अनिल मोरे यांनी सूत्रसंचालन केलं. तसंच खारी येथील शाळेत समाजसेवक राजेश पालकर, शालेय समिती अध्यक्ष दिलीप जाधव, मुख्याध्यापिका कांबळे मॅडम उपस्थित होते. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारा यांच्यामार्फत सन 2018-19 या वर्षी घेण्यात आलेल्या प्रथम परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलंय. सदरची परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त यावी, आचार विचारांची देवाणघेवाण करता यावी, जिज्ञासा वाढावी, हस्ताक्षर सुधारावं या हेतूने आयोजित करण्यात आली होती. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेऊन गुणांचा उच्चांक गाठून श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारामध्ये आपल्या आणि प्रशालेच्या नावाचा ठसा उमटवलाय. या परीक्षेमध्ये मधुरा हट्टीकट प्रथम, शौर्या पन्हाळे द्वितीय, अंजली देवळेकर तृतीय, तसेच प्रशालेतील 59 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे शाळेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. वरील सर्व विद्यार्थ्यांना सौ जान्हवी दामले, छाया भोजने, श्रुती दिंडे, नितीन भिडे आणि राधिका घोडे या शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. वरुण राजाच्या आगमनासाठी खेड मनसेच्या वतीने खेड शहरातील खामतळे येथील शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरून शंभूदेवाला साकडं घातलंय. याप्रसंगी खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विश्वास मुधोळे, शरद शिर्के, सौ उर्मिला शेटे पाटणे, राजश्री पाटणे, पुष्पेन दिवटे, प्रसाद शेटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथल्या पुरातन शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व भक्त मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी जलाभिषेक केला आहे. आणि या जलाभिषेकाचं वैशिष्ट्य असं, हे पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी आपण इच्छा प्रकट करतो ती प्राप्त होते अशा पद्धतीचे पुरातन शंकर मंदिर आहे. आणि ज्या ज्या वेळेला कोकणावर ज्या ज्या वेळेला खेडवर एखादा अरिष्ट येतो त्यावेळेला आम्ही शंकराला आराधना करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी मगाशी खेडेकरसाहेब बोलले की कोकणामध्ये असं दुर्भिक्षक निर्माण झालेलं नव्हतं आणि कोकण आणि पावसाचं घट्ट नातं आहे ते पुढे संपूर्ण रीतीची अशी शंका निर्माण झालेली आहे. संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे, नागरिक जनता पाण्यात ग्रस्त आहे आणि अशा वेळेला हा मगाशी बोलल्याप्रमाणे एक श्रद्धेचा भाग म्हणून ह्या ठिकाणी शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरला जात आहे. आणि आम्हाला अनुभव आहे की प्रचिती आहे की असंच एकदा 7-5-6 वर्षापूर्वी गाभारा भरल्यानंतर पाऊस कोसळला होता. मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर पोलीस अशी पाटी लावता येणार नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर पुढे कारवाई केली जाणार आहे. अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर पोलीस अशी पाटी लावलेली असते, मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचवण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्याची वाहतूक पोलीस सक्रिय असल्याचं पाहायला मिळणार आहे. न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर न्यायाधीश असं लिहिता येणार नाही याबाबत मुंबई हायकोर्टानं परिपत्रक काढले. दरम्यान अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो, याचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टानं हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर आम्ही गोळ्या झाडल्या, कळसकरची न्याय वैद्यकीय चाचणीत कबुली, विधानसभा निवडणूक 15-20 ऑक्टोबरच्या दरम्यान चंद्रकांत पाटील, जिल्ह्यात 40 कोटी खरीप पीक कर्जाचं वाटप, अंशकालीन स्त्री परिचारिका पगाराविना आणि 30 जूनपासून समुद्र खवळण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.